नमस्कार दोस्तांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत आहात ना? मी प्राजक्ता कुलकर्णी, संस्कृती शाळेतील एक शिक्षिका, आज तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट घेऊन आली आहे. या गोष्टीचं नाव आहे टकलू सिंहाची मजा. ही गोष्ट प्रसिद्ध लेखिका माधुरी पुरंदरे यांनी लिहिली आहे. चला तर मग ऐकायला तयार, टकलू सिंहाची मजा. जंगलचा राजा सिंह रोज सकाळी उठून आरशात बघायचा आणि म्हणायचा, वाह किती रुबाबदार आणि छान दिसतो आहे मी, किती शक्तिवान आणि दणकट आहे मी, हो की नाही ग राणी? राणी सिंही नाक उडवत म्हणायची, हां तर तुमच्यासारखं आहे का कोणी या जंगलात? आरशात बघणं पुरे, आता शिकारीला जा बघू. आणि मग राजा सिंह ऐटीत शिकारीला जाई. एक दिवस काय झालं, नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर राजा सिंहानं आरशात बघितलं आणि तो मोठ्याने ओरडला, चोर चोर, धावा धावा, पुकडं पुकडं. राणी सिंहीण खूप घाबरली आणि ती पळत पळत राजाकडे आली आणि म्हणाली, काय हो, काय झालं, कशाला ओढताय एवढी सकाळी सकाळी? अगो माझी आयाळ चोरीला गेली गो. अहो मग ओरडायला काय झालं? अगो इथे माझी आयाळ चोरीला गेली आहे आणि मोठं टक्कल पडलंय मला, टक्कल. आणि तू म्हणतेस ओरडायला काय झालं? अहो खरंच की महाराज तुम्हाला टक्कल पडले? अगो माझी आयाळ चोरीला गेली आहे. चोर पीर काही नाही, केस गळतायत तुमचे, पोट बिघडलंय पोट म्हणून केस गळतायत आणि मग म्हणून टक्कल पडलंय. आपण असं करू, डॉक्टरांकडे जाऊ, ते तुम्हाला चांगलं औषध देतील आणि तुमचे केस गळायचे थांबतील. नको नको डॉक्टर, नको रे बाबा. इश्च घाबरताय काय? डॉक्टर काय खातोय का तुम्हाला? राणी सिंहीण आणि राजा सिंह दोघही लगेच जंगलातल्या डॉक्टरांकडे गेले. जंगलात डॉक्टर एकच, कापूसराव ससे. डॉक्टर कापूसराव ससे. मी आहे डॉक्टर कापूसराव ससे, माझे औषध खाऊन लोक झटकन बरी होतात कसे? राजा सिंहानी हाक मारल्याबरोबर डॉक्टर कापूसराव ससे औषधाची पेटी घेऊन आपल्या बिळातनं बाहेर आले आणि राजा सिंहाकडे त्यांनी मान उंच करून पाहिलं आणि राजाचं मोठं टक्कल बघून त्यांना हसू आवरे ना. अहो हे काय, हे काय महाराज, कसं काय पडलं हे टक्कल? डॉक्टर ससे हसून हसून पुरते बेजार झाले आणि डॉक्टर महाराजांना म्हणाले, अहो महाराज हे कसं काय झालं, कसं एवढा टक्कल कसं पडलं तुम्हाला? काय खाल्लात काय तुम्ही रात्री? अहो त्याचं असं झालं, काल मला की नाही शिकारच मिळाली नाही, पुरत जंगल हिंडून पालथं घातलं मी, बारका ससा सुद्धा मिळाला नाही, जाम भूक लागली होती. मग मी काय केलं, झाडावरची पानच खाल्ली थोडीशी, कोळी कोळी, हिरवी हिरवी, लाल लाल, कुरकुरीत पानं मस्त लागतात, तुम्हालाही देईन कधीतरी आणू. अरे 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 महाराज, हे काय तुम्ही एवढे मोठे सिंह असून पानं खाल्लीत? अरे 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 मग बरोबर आहे, मग बरोबर आहे.
केस गळणारच. मग विसरा विसरा आता आयाळ तुम्ही. अहो आयाळ विसरा काय? डॉक्टर माझी आयाळ मला कशी परत मिळेल ते सांग. डॉक्टर सशांनी खूप विचार केला आणि मग ते म्हणाले, समस्या गंभीर आहे पण एक औषध आहे बरं का? पण हे औषध फार कडू आहे. तुम्हाला रोज महिनाभर हे औषध घ्यावं लागेल तेव्हा तुमची आयाळ तुम्हाला परत मिळेल. महिना? अहो उद्याच्या उद्याच आयाळ हवी आहे मला. उद्या जंगलात सर्व प्राण्यांची मोठी सभा आहे आणि माझं भाषण आहे उद्या त्या सभेत. तिथे काय मी असा जाऊ? लोक हसतील ना मला, सगळे प्राणी हसतील मला. बरोबर आहे बरोबर आहे. समस्या गंभीर आहे, काहीतरी उपाय सुचवावा लागेल. थांबा, थोडा वेळ विचार करायला लागेल मला. डॉक्टर ससे खूप विचारात पडले. आली आली डोक्यात आयडिया, सुचली सुचली कल्पना, कल्पना सुचली. हे बघा महाराज, उद्याच्या उद्या तुम्हाला तुमची आयाळ परत मिळणं काही शक्य नाही, पण माझ्याकडे एक छानशी कल्पना आहे. सांगो सांगो, काय म्हणताय तुम्ही? अहो महाराज, आपण जंगलातल्या दत्तोबा नाटक कंपनीत जाऊया. दत्तोबा नाटक कंपनी? ते कशाला? आपण तुमच्यासाठी एक छक्कास छान सुंदरसा टोप घेऊन येऊया. टोप? टोप काय असतो? टोप काय असतो? अहो ते नाही का नाटकात असे खोटे लांब लांब केस लावतात ते, त्याला टोप म्हणतात. आपण तुमच्यासाठी खोटे केस आणूया. वीग म्हणतात बघा त्याला, वीग वीग आणूयात आपण तुमच्यासाठी. वा 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 वा, काय झकास आयडिया आहे हो तुमची. चालेल, आपण नाटक कंपनीत जाऊया. आणि मग डॉक्टर ससे आणि राजा सिंह दत्तोबा नाटक कंपनीत गेले. दत्तोबांनी राजा सिंहाला तरतरेचे सुंदर सुंदर टोप दाखवले. त्यातलाच एक छान कुरळ्या केसांचा आणि लाल लाल रंगाचा टोप राजाला खूप आवडला. आणि मग राजाने तो डोक्यावर घातला आणि मिरवत मिरवत छानसा घरी आला. दुसऱ्या दिवशी राजा प्राण्यांच्या सभेला जायला तयार झाला. त्यांनी पुन्हा त्याचा टोप डोक्यावर घातला आणि राणी सिंहिणी बरोबर ऐटीत सभेला गेला. सगळ्या प्राण्यांच्या लक्षात आलं की आज महाराज काहीतरी वेगळेच दिसत आहे. का बरं? प्राण्यांमध्ये कुजबूज झाली. एवढ्यात सभा सुरू झाली आणि राजा सिंह सगळ्यांच्या समोर भाषण करायला उभा राहिला आणि म्हणाला, नमस्कार मित्रांनो, नमस्कार. महाराजांनी एवढे शब्द बोलले तितक्यात काय झालं, जोराचा वारा आला, भुर्र, आणि महाराजांच्या डोक्यावरचा टोप भुर्र दिशी हवेत उडाला आणि एका झाडाच्या फांदीवर जाळून अडकला. राजा सिंहाचं टक्कल बघून सगळे प्राणी खो खो हसत सुटले आणि हुप्प्या वानर त्याने तो झाडावर लटकलेला टोप बघितला आणि ते उड्या मारत झाडावर चढलं. हुप 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 हुप. आणि ते त्याने काय केलं, तो झाडावर अडकलेला टोप आपल्या डोक्यावर घातला आणि हुप 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 छानसे गंमतशीर हातवारे करून नाचायला लागला. मग हुप्प्या वान झाल्यानंतर छोटू अस्वल तिकडे आलं
आणि छोटू अस्वल म्हणाल, ए हुप्पू, मला देना रे तो टोप, किती छान आहे रे तो टोप, मला देना, मला पण डोक्यावर घालायचं आहे आणि छान छान नाच करायचा आहे, हु हु हु। मग वानर जोरात खाली उतरलं आणि त्याने त्याच्या डोक्यावरचा टोप छोटू अस्वलाला दिला। हुप 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 हुप, छोटू अस्वल छानपैकी नाचायला लागलं। माकडांचा बँड सुरू झाला आणि सगळे प्राणी खो खो हसत सुटले। मग हत्ती आलं, शहामृग आला, जिराफ आला, सगळ्या प्राण्यांनी आळीपाळीने टोप आपल्या डोक्यावर घातला आणि बँडच्या तालावर नाचायला सुरुवात केली। आणि कोल्होबानी काय केलं, एक छानसं गाणं बनवलं आणि गाणं म्हणायला सुरुवात केली। त्याच्या आधी राजा सिंह मात्र आपली फजिती झाली म्हणून एका कोपऱ्यात रुसून बसला होता असा। तिकडून छोटू अस्वल आलं आणि त्याला मागून गुदगुल्या केल्या। राजा सिंह सुद्धा हसायला लागला आणि मग सगळे प्राणी गाणं म्हणायला लागले। डम डम डमाक, डम डम डमाक, राजा सिंह टपलू झाला, राजा सिंह टकलू झाला, राजा सिंह टकलू झाला, कुरळा टेक घालून आला, कुरळा टोप घालून आला, अस्वल नाचे तातक तैया, अस्वल नाचे तातक तैया, वानर म्हणे हुप्या हुईया। हत्तीची सोंड जिराफाच्या गळ्यात, हत्तीची सोंड जिराफाच्या गळ्यात, बगळा खेळे तळ्यात की मळ्यात, बगळा खेळे तळ्यात की मळ्यात, बगळा खेळे तळ्यात की मळ्यात, खेळता खेळता रात्र झाली, खेळता खेळता रात्र झाली, टकलू सिंहाची मजा आली, टकलू सिंहाची मजा आली, टकलू सिंहाची मजा आली। कशी होती गोष्ट मंडळी, आवडली का? चला तर मग भेटूया परत एका नवीन गोष्टीसाठी। अच्छा।